अजून लोकांना पण माहिती आहे की 20 रुपये मध्ये काय पाहिजे. बरोबर. बघा, ह्या स्पॉटचं नाव फूड माफी आहे. सो इकडे असं मेन्यू कार्ड आहे यांचं, त्यामध्ये अंडा पाव, बटर चिकन पाव, बटर चीज चिकन पाव, स्पेशियल बटर चिकन पाव, असं सगळे चिकन फ्राय, मोमोज पण आहेत इथे आणि चिकन स्टिक्स पण आहेत. सो बघूया आपण काय ट्राय करूया. चीज चिकन सँडविच पण काहीतरी वेगळा प्रकार आहे. सो हे इकडचे स्पेशल चिकन स्टिक्स आहेत. तर मी तर असं पहिल्यांदा कधी बघितलं नाही. याची प्राईस काय दादा? 20 रुपये पर स्टिक. ओके, 20 रुपये पर स्टिक आहे. अमेझिंग, एकदम कमी रेंजमध्ये तुम्हाला चांगलं खायला इथे मिळतं आणि हे होममेड आहे ना? हो, सर्व होममेड आहे. ओके, हा दादा खूप मेहनती आणि होममेड असं सगळं करून आणतो. तुझी ही जी गाडी आहे ती कधीपासून स्टार्ट होते? संध्याकाळी 5-5 दरम्यान चालू होते आणि रात्री 10:30 पर्यंत. ओके, संध्याकाळी 5-5 पासून ते रात्री 10:30 पर्यंत ओपन असते ही गाडी. तर तुम्ही इथे जवळ असाल तर तुम्ही नक्की इथे येऊ शकता. तो हे बघा, चिकन स्टिक्स घेतलेत मी, ह्याच्यावर मस्त सॉस टाकला त्यांनी आणि चाट मसाला दिला. सो खूप पाऊस आहे, तुम्हाला छत्री होल्ड करून खावं लागतं आहे. तर मी तुम्हाला हे चिकन स्टिक खाऊन दाखवतो कसे आहेत. तुम्हाला असं वाटेल की स्ट्रीट फूड आहे तर कसं असेल, हायजेनिक असेल की नाही, पण हे होममेड आहे एवढी तुम्ही खात्री बाळगा. सो मी तुम्हाला खाऊन दाखवतो. याच्यावर चटणी पण आहे ही. एकदम ऑसम टेस्ट आहे याची. जर तुम्ही चिकन लवर असाल तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. आणि ह्याला जी चिकनला ही कोटिंग आहे अंड्याची, त्याच्यामुळे तुम्ही जे खाल 20 रुपयामध्ये ते पण तुम्हाला फुलफिल करू शकतं हे चिकन. तर तुम्ही हे नक्की ट्राय करा इथे आलात तर, बेस्ट आहे एकदम. सो हे बघा, गर्दीचा एरिया असल्यामुळे इथे खूप रश असते हे घेण्यासाठी आणि थोडी प्राईस रेंज पण कमी असल्यामुळे खूप लोक इथे गर्दी करतात पावसाच्या सीझनमध्ये. त्याच रेंजमध्ये आपली चिकन स्टिक पण 20 रुपये आणि बटर चिकन पाव पण 20 रुपये, पण त्यामध्ये कस्टमरला म्हणजे काहीतरी अजून चांगलं भेटणार तसं आपण प्रयत्न करतोय. तर त्यासाठी कस्टमर पण एकदम खुशी आनंदाने खात आहेत. कधी पण एकदा ज्यांनी स्पेशल चिकन पाव खाल्लं ना म्हणजे ते परत त्याला सवय पडते की नाही आता स्पेशल चिकन पावच चांगले, म्हणजे जास्त नॉर्मल आणि चांगलं. आणि गाडी तुझी कधीपासून स्टार्ट केली? ॲक्च्युली असं तर लॉकडाऊनपासूनच चालू सुरुवात केली आहे. ते जॉब सुटलेली ना त्यापासूनच हे चालू केलेलं आहे. आणि इथे कसा प्रतिसाद आहे तुला? अरे, ब्लॉगर आणि इन्स्टा यूट्यूबमुळे चांगलं एकदम प्रतिसाद आहे आणि लोक एकदम आनंदाने खात आहेत. चिकन पाव मध्ये तू काय काय म्हणजे असं चिकन जो खिमा असतो का? नाही नाही, हे आपण वेगळ्या पद्धतीचं हे केलं आहे. खिमा असतं तर ते ब्लास्ट होऊन जातो, त्यासाठी आपण चिकनचे चम्प्स ठेवलेले म्हणजे चना बोटीसारखं. खायला पण म्हणजे यस, लोकांना म्हणजे एका पावामध्ये 1-2 पीस पण भेटले तर सॅटिस्फाय. अजून लोकांना पण माहिती आहे की 20 रुपयामध्ये अजून काय पाहिजे. बरोबर. मी आता चिकन रोल घेतला, कसं गरम गरम सर्व करतात, त्यामुळे खायला पण मजा आहे. इकडचे सॉस पण खूप चांगले आहेत टेस्टला, त्यामुळे जे पण जे बनवतील ते चांगलंच होतं आहे. आणि जे चिकन आहे ना ते एकदम टेस्टी आहे आणि यम्मी. तुमचं नाव कसं काका? माझं नाव सुदेश, चेंबूरला राहतो मी. फार चेंबूरवरून इथे मी खायला आलो.
ओके जितेंद्र वाघेला यांच्या फूड जॉइंटला. ओके कसं वाटलं मग तुम्हाला टेस्ट? खूप छान आहे, नॉनव्हेज आहे म्हणजे एकदम अप्रतिम. आणि एवढ्या कमी रेंजमध्ये तुम्हाला कुठे खायला मिळालेलं का म्हणजे चिकन तरी? एवढ्या कमी रेंजमध्ये तरी नाही मिळालं. सो आपण आता हे पावमध्ये फील करताना तुम्हाला दाखवतो चिकन कसं तो फील करतो. मस्त असं चिकनची पूर्ण किमा आहे. चिकन बस असं मस्त भरभरून टाकतोय. असं तव्यावर ठेवतो गरम करायला. आता आपण बघणार आहोत स्पेशल चिकन पाव इकडचा. हे काय दादा स्टिक्स आहे ना ती? चिकन स्टिक. चिकन स्टिक आहे हे आपले स्पेशल चिकन पाव बनतो. त्याच्यामध्ये काय काय टाकलंयस? हे आपण आता त्यामध्ये कांदा ऍड करणार, दोन सॉस, नंतर चाट मसाला. ओके चाट मसाला टाकलाय, दोन त्यांचे स्पेशल सॉस टाकलेत आणि हे काय मेयोनीज टाकलंय? हे मेयोनीज टाकलंय. आणि असं परत ते तव्यावर बटरवर मस्त रोस्ट करणार आहे. हे बघा मस्त गरमागरम खायला पण ते लागणार आहे. आणि असा पावसाचा सीझन आहे, मस्त पाऊस पडतोय, तुम्ही बघू शकताय. बघा तर पावसात खायला पण मस्त वाटणार आहे गरमागरम. सो आम्ही आता हे चिकन बटर चिकन स्पेशल बटर चिकन घेतलं आहे इथून, तो पण दाखवतो मी तुम्हाला रिव्ह्यू करून. तर हा मस्त पाव आहे आणि याच्यात चिकन पूर्ण असं फिलिंग केलं आहे. आणि दोन चटण्या ज्यांच्या मेयोनीज आणि तंदूर सॉस, ह्या चटण्या टाकून आणि मस्त हे फिल केलं आहे. तर बघूया. एकदम मस्त आहे, एकदम ऑसम टेस्ट आहे याची. पुढे कमी रेंजमध्ये तुम्हाला कुठेच नाही मिळणार, मुंबईत तरी कुठेच नाही मिळणार. 20 रुपयात असं चिकन पाव तुम्हाला ह्या तिथे मिळेल फूड्स माफियामध्ये. तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा आणि इकडच्या सगळ्या पदार्थाचा आनंद घ्या. जर तुम्हाला फूड्स माफियाच्या इथे यायचं असेल तर हे खूप जवळचं लोकेशन आहे, दादर ईस्टला रेल्वे स्टेशनजवळ वॉकेबल डिस्टन्सला हे फूड्स माफी आहे 5 मिनिट्सच्या अंतरावर. आणि तुम्हाला जर माहीत असेल तर इथे सगळे होलसेल साडीज आणि ड्रेस मटेरियलचे शॉप्स आहेत असे सगळे. त्याची लेन आहे ही पूर्ण, हिंदमाता लेन बोलतात त्याला. तर ह्या एरियाचं नाव गौतम नगर असं आहे. या गौतम नगरच्या कॉर्नरलाच हे फूड्स माफिया असं शॉप आहे. तर तिथे तुम्ही व्हिजिट करा आणि या खाण्याचा आनंद घ्या. तेव्हा फूड जॉईंटला जास्त वर्ष नाही झाली आहेत पण तरी पण हे खूप फेमस आहे यांच्या चिकन पाववर. आणि यांचं स्पेशल चिकन पाव तर खूप मस्तच आहे, मी ट्राय केलं आहे. आणि ह्यांचं जे टाईम ड्युरेशन आहे ते संध्याकाळी 5:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत आहे. आणि इथे जर तुम्ही लवकर आलात तर तुम्हाला वेगवेगळे अजून पदार्थ ट्राय करता येतील. कारण आम्ही थोडंसं लेट आलेलो म्हणून आम्हाला मोमोज ट्राय करताना आले इकडचे. तर मोमोज पण हे चांगले आहेत त्यांच्या इकडचे असं तो राजा म्हणत होता. आणि तुम्हाला जर तसे सगळे पदार्थ खायचे असतील तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा. पुढच्या वेळी आम्ही तुम्हाला दाखवू जर आम्हाला जमलंच तर मोमोज पण कसे आहेत त्यांचे. सो स्टे ट्यून्ड, मी चॅनल बोललो.